कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांची नाशिक मध्ये जंगी मिरवणूक, हद्दपार गुंड, सराईत गुंड अशा गुन्हेगारांचा देखील मिरवणुकीत सहभाग। मिरवणुकीत हॉर्नचा आवाज आणि अश्लील भाषेत घोषणाबाजी करण्यात आली आहे। गुन्हेगारांचं पोलीस यंत्रणेलाच या मिरवणुकीद्वारे आव्हान देण्यात आलंय। आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। चंदन, नेमकं काय घडतंय नाशिक मध्ये? नाशिक पोलिसांनाच हे आव्हान दिलं गेलंय का? हा, निश्चितपणे नाशिक पोलिसांनाच एक प्रकारे या गुन्हेगारांनी आव्हान दिलेलं आहे। पाटणकर नामक हा गुन्हेगार आहे ज्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आणि ही सुटका झाल्यानंतर एखाद्या नेत्याला मिरवतात त्या थाटात त्याच्या समर्थकांनी शहराच्या मध्यवस्तीतून त्याची मिरवणूक काढली। यावेळेला प्रचंड हॉर्न कर्कश आवाजात वाजवण्यात आले, अश्लील पद्धतीनं घोषणाबाजी करण्यात आली आणि एवढंच नाही तर या सगळ्या गोंधळामुळे परिसरातले रहिवासी देखील कुठेतरी घाबरून गेले होते। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एका गुन्हेगारीची मिरवणूक काढून थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान देण्याचा प्रकार जो आहे तो नाशिकमध्ये समोर आलेला आहे। अर्थात नाशिक पोलिसांनी या संदर्भात या संबंधित गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांवर आता गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र एक प्रकारे शहरातल्या नागरिकांना धमकवण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकून दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न नाशिकमध्ये घडल्याचं बघायला मिळतं। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।